सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। ज्यांनी पोलिसांचा उपक्रम पोलीस दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली होती, गावातील तंटे गावातच मिटवा, गावातून दारू हद्दपार करा, ग्राम स्वच्छता आरोग्य जपा, अशा विविध सामाजिक तथा शासकीय संदेशात्मक जनजागृतीचा कानमंत्र चांदणी पोलीस स्टेशन ठाणेदार गजानन खारडे यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तसेच नूतन विद्यालय व कॉन्व्हेंट मधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोलीस उदय दिन साजरा करण्यात आला। चांदणी पोलीस स्टेशन ठाणेदार गजानन खारडे यांनी पोलीस उदय दिनानिमित्त आयोजित केलेल्या जनजागृतीपर रॅली विविध लोकोपयोगी संदेशाद्वारे उल्लेखनीय व विविध उपक्रमांची माहिती देणारी ठरली। यामध्ये गावागावात एकात्मता जपणे आवश्यक असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता गावातील तंटे गावातच मिटवीत सामाजिक सलोखा बंधुता सर्वधर्म समभाव जपला पाहिजे असे संदेश देतानाच गावात स्वच्छता ठेवून आरोग्य जपले पाहिजे, पर्यावरण संरक्षणाकरिता वृक्ष संवर्धन काळाची गरज असून प्रत्येकाने झाडांची निगा राखली पाहिजे, पाण्याची जपवणूक करणे काळाची गरज ठरत असल्याचे रॅलीद्वारे संदेश देण्यात आले। यावेळी सुभाष जैन, देवनाथ धाईत, पोलीस कर्मचारी आदिनाथ गांठेकर, मोहन ढाळवे, अमोल कांबळे, शेखर कोद्रे आदी उपस्थित होते। जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन म्हणून महाराष्ट्र शासन व पोलीस विभागाकडून साजरा करण्यात येत असतो। या दरम्यान पोलीस स्थापना सप्ताह म्हणजे 2 जानेवारी ते 7 जानेवारीच्या दरम्यान पोलीस स्थापना सप्ताह साजरा करण्यात येतो। त्यानिमित्ताने आज जनजागृती रॅली आणि पोलीस जी जनताभिमुख सेवा कशी होईल या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पोलीस सदैव प्रयत्नशील राहतो, त्यामध्ये आम्ही जनतेला पोलीस मित्र बना, गुन्हेगारी टाळा, निर्भीड व्हा, पोलिसांना सहकार्य करा, स्वच्छता पाळा, रोगराई टाळा, अशा विविध विषयावर सामाजिक प्रबोधनपर नारे देऊन फलक देऊन आजच्या प्रथम दिवशी जनजागृती रॅली आलेगाव येथे आयोजित करण्यात आली होती। आलेगाव, आलेगावातील परिसर, शाळा, कॉलेज, महाविद्यालय तसेच जनतेने पोलीस विभागाला मोलाचं सहकार्य केलं आहे। सतत 7 दिवस पोलीस विभाग, पोलीस स्टेशन चांदणी त्यांच्याकडून विविध विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। जनतेने याचा लाभ घ्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।